अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठुराया। आषाढी एकादशीच्या निमित्त संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी, आपल्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त हे पंढरपुरात येऊन ठेपले आहेत। जणू काही आपला लाडका विठुराया आपल्याला साथ घालत आहे आणि त्याच्या ओढीने ऊन वारा पावसाची पर्वा न करता टाळ मृदुंगाच्या तालात सावळ्या विठुरायाच्या नावाचा गजर करत पायी दिंड्या आज आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात दाखल झाले आहेत। पंढरपुरात जणू काही भक्तांचा महासागर उलटला आहे। दरवर्षी भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिंड्यांमध्ये पायी चालत पंढरपुरात येत असतात। तसेच जामनेर शहरातील विठाई ग्रुपचे सदस्य हे देखील पंढरपूरची पायी वारी करत असतात। यावर्षी कुटुंबात असलेल्या वारकरी संप्रदायाचा वारसा जपत विठाई ग्रुपचे अध्यक्ष तसेच जामनेर नगरपालिका बांधकाम सभापती महेंद्र बाविस्कर हे देखील विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी या पायी दिंडीत सहभागी झाले आहेत। तसेच विठुरायाला ते साकडे घालत आहेत की माझ्या जामनेर तालुक्यात पीक पाणी भरभरून येऊ दे व सर्वांना सुखी समृद्धी समाधानी राहू दे, अशाच काही मौल्यवान क्षणांचे चित्रण महेंद्र बाविस्कर यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपून पाठवत जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या मायबाप प्रेक्षकांना गुरु भेटीचे दर्शन घडवले। बंधू भेट सोपान काका मागणं येत आहेत। सोपान काका माऊली माऊली आठ उभरायला अंगाला
आपण आज गोकुळपुऱ्यामध्ये आहोत. गोकुळपुऱ्यापर्यंत पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आज पंढरपूर ते गोकुळपुरा जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर आज वारकऱ्यांची या ठिकाणी बारीमध्ये सगळे वारकरी आज पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुरतेने लाईनीमध्ये उभे आहेत. कुठल्याही प्रकारचा थकवा आळस काहीच नाही, फक्त पांडुरंगाचं नामस्करण. माऊली 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 आणि माऊली एवढंच या वारकऱ्यांना समजत आहे. पलीकडे परमेश्वराला ते हाकही घालत आहेत की परमेश्वरा बळीराजाला सुखवू दे, चांगलं पाणी पडू दे आणि दुष्काळ दूर होऊ दे, असं हे सगळे वारकरी या ठिकाणी सांगतायत. जवळजवळ 8 ते 10 किलोमीटरची लाईन या ठिकाणी ही लागलेली आहे. साधारण 36 ते 40 तास 2 ते 3 दिवस दर्शनासाठी लागतात. सतत पायी चालून परत बारीत उभं राहणं आणि बारीत उभं राहून परमेश्वराचं नामस्मरण करून परमेश्वराचं दर्शन घेणं खूप खूप म्हणजे खूपच अविस्मरणीय असा हा क्षण आहे. बघा इथं फुकट पाणी वाटप सुद्धा आहे. आपण आपलं काय कशासाठी परमेश्वरात कशासाठी भेटायला आले दर्शनासाठी सोबत सोबत परमेश्वराकडे एका अर्थ चांगला पाऊस होऊ दे. बळीराजानं चांगला पाऊस द्यावल्यावर सगळं शिवारी होऊ द्या, शेतीला बळीराजाला सुखी होऊ द्या. बघा गेल्या 17 दिवसापासून 18 दिवसापासून माऊलीच्या वारीत सतत पायी चालत येऊन परत इथं 7-8 किलोमीटर बारीमध्ये उभं राहून परमेश्वराच्या आतुरतेने भेट घेण्यासाठी या ठिकाणी शेतकरी बांधव या ठिकाणी अर्थ हाक देते परमेश्वराला की परमेश्वरा आमच्या महाराष्ट्रावरती दया कर, आमचा शेतकरी बळीराजा सुखी होऊ दे, खूप पाणी पडू दे, अशीच प्रभूजींनी प्रार्थना करतो असं या ठिकाणी हे वारकरी बंधू आव्हान करतात परमेश्वराला. आमच्या विठाईकृतर्फे परमेश्वराला हे आव्हान आहे की परमेश्वरा या वारकरी बांधवाची या वारकऱ्यांची आर्थ हाक आपल्याला ऐकू येऊ दे आणि पूर्ण महाराष्ट्रभर खूप चांगला पाऊस पडू दे, बळीराजा सुखवू दे, एवढीच परमेश्वराला प्रार्थना करतो. JBN न्यूज जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.